रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आरोग्याची निशुल्क तपासणी करणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ सारथी अभियान अल्पावधीत लोकप्रिय ठरले आहे. हे अभियान पनवेल येथे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सोमवारी राबविले. या अंतर्गत चालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. लोकनेते रामशेट ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांनीही या उपक्रमाला भेट देऊन विक्रांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. पनवेलमधील नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर मंगळवारीही असणार आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात रिक्षा चालकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. समाजाच्या या महत्वाच्या घटकाकडे युवा नेते विक्रांत पाटील यांनी लक्ष देऊन त्यांच्यासाठी रक्ताच्या विविध तपासण्या, BMI टेस्ट, दात आणि डोळ्यांची तपासणी तज्ञांकडून करून घेतली. शिबिराचे उद्घाटक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रथमोपचार पेटी आणि CNG तसेच पेट्रोलचे कुपन देण्यात आले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष जयंत पागडे, माजी सभापती अनिल भगत, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडावळे, समीर कदम, महेंद्र पाटील, देविदास खेडकर, भरत जाधव आदी मान्यवर आणि शेकडो रिक्षा टॅक्सी चालक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजक विक्रांत पाटील यांचे कौतुक करून शिबिराला शुभेच्छा दिल्या. खरंतर आजच्या काळामध्ये रिक्षा चालक म्हणून आपण म्हटलं की समाजामध्ये त्याचं अस्तित्व रिक्षा चालकांचं आहे. पण ते अस्तित्व जरी असलं तरी त्याला आपण समाजाचा जोडीदार समजावं, समाजामध्ये आपला वाटचालींचा भागीदार समजावं ही भावना दुर्दैवाने यापूर्वी येत नव्हती. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार इकडे आहे की या सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला सामावून घेईल अशा पद्धतीच्या अनेक योजना सुरू झाल्या. या सर्व आमच्या वैद्यकीय तपासणी करणाऱ्या आमच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीचे लोकप्रिय कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सातत्याने आयोजित व्हावेत अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.